नवाब मलिकांच्या जामिनाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आणि नवाब मलिक यांची आजच तांत्रिकरित्या सुटका होणार आहे. नवाब मलिकांना सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. अटी शर्तींसह मलिकांना जामीन मंजूर करण्यात आलाय. अगदी थोड्याच वेळात मलिक हे बाहेर पडतील. 50,000 जात मुसलक्यावर जामीन नवाब मलिकांना मंजूर झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, नवाब मलिक हे बाहेर आल्यानंतर मात्र प्रसारमाध्यमांशी संवाद साधू शकत नाहीत, कारण सशर्त जामीन मंजूर आहे, अटी शर्ती आहेत. आणि त्यातली महत्त्वाची अट म्हणजे मलिकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद न साधणं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यावर त्यांना बंदी आहे. हेही दृश्य आपण पाहतोय. आथरोड जेलच्या बाहेर इन्वलप आता टाकण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आता चर्चासुद्धा होते की आजच नवाब मलिक यांची सुटका होणार आहे का. जामिनासाठीची ही पेटी असते, इन्वलप टाकणं हे गरजेचं असतं. 5:30 पर्यंत इन्वलप पोहोचणं गरजेचं असतं, पण आता मात्र 5:03 आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी एक इन्वलप आता पेटीत टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांची आजच तांत्रिकदृष्ट्या ही सुटका होणार का या संदर्भात आता दाट शक्यतासुद्धा वर्तवली जाते. जवळपास 1.5 वर्ष नवाब मलिक हे तुरुंगात होते. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर रुग्णालयात उपचारसुद्धा केले जात होते. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आणि त्यानंतर नवाब मलिक यांचा बाहेर पडण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. नवाब मलिकांच्या सुटकेची प्रक्रिया होण्यास सुरू झालेली आहे. आता ही सुटकेची प्रक्रिया साधारणतः आता रोड तुरुंग अधीक्षकांकडे कोर्टातून रिलीज प्राप्त झाल्यानंतर तो आता रोड तुरुंगाकडे पाठवला जातो, तिथल्या अधीक्षकांकडे पाठवला जातो आणि त्यानंतर मात्र वरिष्ठ अधिकारी हे क्रिटिकेअर रुग्णालयात जातील आणि तांत्रिकदृष्ट्या नवाब मलिक यांची सुटका झाली असं जाहीर केलं जाईल. कारण त्या ठिकाणी देखील चोख बंदोबस्त आता या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. मलिकांच्या सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया आपण. 50,000 कॅश बॉन्डचं आम्ही रिक्वेस्ट केलं होतं. कॅश बॉन्डसाठी त्यांनी रिक्वेस्ट मंजूर केली आहे आणि त्यांच्याकडे फक्त मेडिकल जे आहे त्यांच्या ईडीला वीकली जसं तपासणी झाली तसे ईडीला पाठवायचे असं फक्त दोनच आहे. रिलीज मेमो आता आम्ही ते कंप्लायन्स चालू केलं आहे. पासपोर्ट ईडीला ईडीच्या ऑफिसमध्ये जमा करायला सांगितले. ते प्रतिक्रिया आम्ही चालू आहे, ते प्रक्रिया आम्ही चालू केली आहे आणि ते झालं की नंतर ते रिलीज बॉन्ड भेटेल आम्हाला. या इकडे भेटले की नंतर आम्ही आथर रोडला पाठवू. नवाब मलिक यांना अटी शर्तींसह जामीन मंजूर झालेला आहे. या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट निलेश भोसले. सर, काय सांगाल या संपूर्ण प्रकरणामध्ये? तुम्ही या प्रकरणामध्ये कायदेशीर सल्लागार होतात, कसं बघायचं? निश्चितपणे आज मोठा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. 23 फेब्रुवारीला माननीय नवाबभाईंना अरेस्ट झाली आणि आज 14 ऑगस्टला नवाबभाई 2023 आज ते त्यांना जामीन मिळतो आणि ते आज मुक्त होतील असं आम्हाला अपेक्षा आहे. जवळपास 1 वर्ष 5 महिन्याचा मोठा संघर्ष, त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टामधून मिळालेली बेल आणि आज ते सुप्रीम कोर्टाच्या बेलच्या आधारे आज आम्ही इथे प्रक्रिया जी पूर्ण करायची असते, ज्याला आपण कम्प्लायन्स कम्प्लीट करणं बोलतो लीगल टर्म्समध्ये, ते आज आम्ही कम्प्लायन्स कम्प्लीट करण्याचं काम केलं आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाची आदेशाची प्रत माननीय सत्र न्यायालयामध्ये सादर केली. त्यानंतर माननीय सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश महोदयांनी त्याच्यावरती ऑर्डर केली की 50,000 रुपयाच्या जामिनावरती नवाबभाई यांची मुक्तता करण्यात यावी. त्या पद्धतीने त्यांची मुक्तता होणार आहे. त्याचबरोबर काही अटी देखील त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत की अशा पद्धतीच्या पुन्हा तुम्ही काही गुन्ह्यांमध्ये तुमचं नाव नाही आलं पाहिजे, नॉट टू इंडल ज्याला असं आपण बोलतो. त्यानंतर मग तुम्ही पासपोर्ट स्वतःचा ईडीच्या कार्यालयामध्ये जमा करा. मग तुमचे मेडिकलचे डॉक्युमेंटेशन जे असतील ते तुम्ही तिकडे ईडीच्या कार्यालयामध्ये जमा करा. त्याचसोबत तुम्ही प्रेस मीडियाशी
बोलू नये अशा काही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत. त्या अटी शर्तीचं आम्ही काटेकोरपणे पालन करू आणि आता लवकरच लवकर त्या आदेशाची प्रत आम्ही रजिस्ट्री डिपार्टमेंटला देखील पोस्ट करण्याचं काम केलेलं आहे. लवकरच तिकडनं सुटकेचा मेमो, ज्याला रिलीज मेमो असं बोलतात, एकदा रिलीज मेमो आमच्या हातात आला की आम्ही तो जेल ऑथॉरिटीला देणार आणि जेल ऑथॉरिटीकडनं तो हॉस्पिटलला त्यांचा आदेश पारित करण्यात येईल आणि लगेच नवाबाई तिकडनं मुक्त होतो. कॅमेरामन राजेश मनियारसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. तर नवाब मलिक यांच्या कन्या देखील त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. सना मलिक देखील त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. आपण ही दृश्य पाहतोय, थेट दृश्य आतर रोड जेल बाहेरची, आतर रोड तुरुंगाबाहेरची. एक्सक्लुसिव दृश्य फक्त लोकशाही मराठीकडे. नवाब मलिक यांना अगदी थोड्याच वेळात आता जामीन मंजूर झाल्यानंतर मलिक हे बाहेर पडतील. नवाब मलिक यांच्या जामिनाची प्रक्रिया ही जवळपास पूर्ण झालेली आहे. आताच आपण जर दृश्य पाहिलं तर इन्वलप देखील त्या ठिकाणी आथर रोड जेलबाहेर असलेल्या या जामीन पेटीमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. तर त्यांच्या कन्येच्या हातातसुद्धा एक इन्वलप आपण या क्षणी पाहतोय. कुटुंबीय हे फार उत्साही आहेत मलिकांना भेटण्याकरता, त्यांना त्यांच्याशी संवाद साधण्याकरता, कारण 1.5 वर्ष नवाब मलिक हे आतमध्ये होते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी अनेकदा जामिनाकरता अर्जसुद्धा केलेला होता, पण या सगळ्या प्रकरणी आता जामीन मंजूर झाल्यानंतर आता सगळी प्रोसिजर पूर्ण झाली की त्यानंतरच नवाब मलिक हे तांत्रिकदृष्ट्या जामिनावर बाहेर पडणार आहेत. आता त्यांचे कुटुंबीय आथर रोड तुरुंगाबाहेर दाखल झालेले आहेत आणि प्रतीक्षा आहेत की आता 5:10 झालेले आहेत. साधारणतः 5:30 ही वेळ असते, त्यानंतर स्पष्टता होईल. नवाब मलिक आजच, मलिक यांची अगदी थोड्याच वेळात सुटका होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे 1.5 वर्षानंतर मलिकांना दिलासा मिळालाय. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीमध्ये अनेक घडामोडी घडत असताना नवाब मलिक हे बाहेर येणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर मात्र एकामागोमाग एक आमदार असू दे, खासदार असू दे, हे अजित पवार यांच्या गटात जाऊन सामील झाले आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट हा सत्तेत सहभागी झाला. पण त्यानंतर मात्र शरद पवार हे ठिकठिकाणी, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, मग विविध राज्यातले दौरे असू दे, नाशिक, येवला अशा विविध ठिकाणी मात्र मी जनतेत जाईन आणि मी माझं म्हणणं मांडेन असं शरद पवार यांनी भूमिका स्वीकारलेली होती. आता आथर रोड जेलबाहेरील पेटीत ऑर्डर कॉपी ही टाकली जाते असं देखील म्हटलं जात आहे. आथर रोड जेलबाहेर सना मलिक या पोहोचलेल्या आहेत. तर वकील हे जामिनाची ऑर्डर घेऊन या ठिकाणी पोहोचतील अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये असं देखील म्हटलं जात आहे. साधारणतः 5:30 ही वेळ असते, 5:11 झालेले आहेत. सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती ऑर्डरची कॉपी आता कधी येते आहे आणि याकरता सारेच जण आपल्या या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतो आहे. पोलिसांशी, पोलीस अधिकाऱ्यांशी काही संवाद साधला जातो आहे. प्रसारमाध्यमांचा गराडासुद्धा या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात नवाब मलिक आणि ही दृश्य आपण पाहतोय. जामीन पेटीमध्ये ही ऑर्डर कॉपी टाकण्यात आलेली आहे. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी तीच ऑर्डरची कॉपी जी त्यांच्या कन्येच्या हातात होती, ती ऑर्डरची कॉपी आता जामीन पेटीमध्ये टाकण्यात आलेली आहे. बरोबर 5:12 आणि पुढच्या काही मिनिटातच नवाब मलिक यांची तांत्रिकदृष्ट्या ही सुटका होणार आहे. सना मलिक या देखील या ठिकाणी आता रोड जेल बाहेर प्रकृतीच्या कारणास्तव साधारणतः 2 महिन्यांसाठी नवाब मलिक यांना दिलासा मिळालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी
नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेले आणि मध्यंतरीच्या काळात प्रकृतीच्या कारणास्तव उपचार घेत असलेले नवाब मलिक हे आता प्रकृतीच्या कारणास्तव हे 2 महिन्यांसाठी त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून हा जामीन आता जामिनाकरता विरोध करण्यात आला नाही आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हा सगळा जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला. साधारणतः 1 वर्ष 5 महिने इतक्या काळानंतर आता नवाब मलिक हे जेलबाहेर येणार आहेत. अधिक माहिती घेतो आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून. ज्योत्स्ना, काय घडतंय नेमकं आतरोड जेलबाहेर? आपण पाहतोय त्या ठिकाणी नवाब मलिक यांच्या कन्या आलेल्या होत्या, हातातली ऑर्डरची कॉपी सुद्धा त्या पेटीत टाकण्यात आलेली आहे. नेमकं काय काय घडतंय आता या क्षणी? ज्योत्स्ना, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अथरूड जेल बाहेर नेमका आता काय काय घडतंय आपण पाहतोय. सना मलिक त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या, हातातली ऑर्डरची कॉपी त्यांनी त्या पेटीत टाकलेली होती. 5:30 पर्यंतचा वेळ असतो ज्योत्स्ना, पण बरोबर 5:12 मिनिटांनी ते इन्वलप त्या पेटीत टाकण्यात आलेले आहे. आता नेमकं काय काय घडणार आहे आणि कधी नवाब मलिक हे बाहेर पडतील? कारण 5:30 च्या आत जे आहे ते 2 महिन्यासाठी जामीन दिला गेला आहे किंवा जामीन दिला गेला आहे आणि त्यांना सोडण्यात यावं असं जे सांगण्यात येत आहे ते 5:30 पर्यंत रोड जेल अथॉरिटी मध्ये पोहोचलं पाहिजे आणि त्यानंतर जी आहे ती पुढची कागदपत्राची प्रोसेस जी आहे ती पूर्ण झाली आपण असं म्हणू शकतो. कारण 5:30 नंतर ही पेटी बंद होते आणि दुसरीकडे आपण बघतोय खास करून जे जिथे नवाब मलिक जे आहे जिथे ऍडमिट होते जे कुर्ल्याचं कोहिनूर हॉस्पिटल जे आहे तिथे नवाब मलिक यांचा उपचार सुरू होता त्या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय. एकी बाजूला आर्थर रोड जेलमध्ये जे आहे तिथे हालचाली सुरू मोठ्या प्रमाणात आहे तर दुसरीकडे जे कोहिनूर हॉस्पिटल आहे जिथे नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून उपचार करत होते त्या ठिकाणी आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या स्वतः पोहोचलेले आहेत. त्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. भेट ही जास्त वेळाची नव्हती लागली, भेट ही फक्त साधारण 5 ते 10 मिनिटाचीच होती आणि या सुप्रिया सुळे यांचं असं म्हणणं आहे की कारण ते नवाब मलिक हे त्यांच्या पक्षाचे आमदार असल्यामुळे आणि ते इतके दिवस उपचार घेत असल्यामुळे जे आहेत ते सुप्रिया सुळे या ठिकाणी त्यांना भेट घेण्यासाठी आल्या होत्या. आपल्याला माहिती आहे की सध्या शरद पवार गटाकडे जे आहे ते आमदार खासदारांची संख्या जी आहे ती अत्यंत कमी आहे पण या मध्ये सुप्रिया सुळे यांना नवाब मलिक यांना ज्योत्स्नाचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा आपण ज्योत्स्नाची संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. नवाब मलिक हे मूत्रपिंडासंदर्भात उपचार घेत होते. कुर्ला इथल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सध्या सुरू होते. वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक यांनी अनेकदा जामीन देण्याच्या दृष्टिकोनातून विशेष न्यायालयातसुद्धा अर्ज केलेला होता पण नकार दिल्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्यानंतर मात्र या सगळ्या प्रकरणी त्यांना जामीन तिथं उच्च न्यायालयातसुद्धा या सगळ्या प्रकरणी त्यांना नकार देण्यात आलेला होता पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर नवाब मलिक यांना जामीन हा मंजूर झालेला आहे आणि आता मात्र सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर सगळी प्रोसिजर आता पूर्ण झाल्यानंतर नवाब मलिक यांची आता तांत्रिकदृष्ट्या सुटका होणार आहे. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पुढच्या काही मिनिटांमध्ये नवाब मलिक हे बाहेर येतील. मात्र नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव 2 महिन्यांचा हा जामीन मंजूर झालेला आहे. या 2 महिन्यादरम्यान मात्र नवाब मलिक यांना काही अटी शर्ती सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. सशर्त जामीन हा मंजूर आहे. नवाब मलिक यांना नेमक्या कोणकोणत्या अटी शर्ती आहेत ते सुद्धा आपण पाहूया. नवाब मलिक यांना 50,000 जातमुसलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे. मलिक यांच्या प्रकरणातील साक्षीदार अधिकारी यांच्याशी त्यांना संपर्क ठेवता येणार नाही. मलिक यांच्याशी संपर्क होईल तो क्रमांक ईडीच्या अधिकाऱ्यांना मात्र द्यावा लागणार आहे. पासपोर्ट ईडीकडे जमा करण्याची अट सुद्धा या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. तर बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक यांनी कुठल्याही प्रकारे माध्यमांशी कुठलाही संवाद साधू नये अशी देखील एक महत्त्वाची अट आता ठेवण्यात आलेली आहे.
त्यामुळे नवाब मलिक आता पुढच्या काही मिनिटांमध्ये बाहेर सुद्धा पडतील. जी सगळी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झालेली आहे. इन्व्हलप साधारणतः त्या अथरोड जेलबाहेर असलेल्या जामीन पेटीत साधारणतः 5:30 पर्यंतची वेळ असते. 5:30 पूर्वी 5:30 पर्यंत हे इन्व्हलप त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं असतं. आता हे इन्व्हलप सना मलिक, नवाब मलिक यांची कन्या, यांना हे जामीन पेटीत टाकल्याचं काही क्षणापूर्वी आपण सुद्धा पाहिलेलं आहे. आणि आता ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये पुढच्या काही क्षणात नवाब मलिक हे बाहेर सुद्धा पडतील. साधारणतः या सगळ्या घडामोडी घडत असताना मध्यंतरीच्या काळात मात्र पुलाखालून बरंच पाणी केलंय. राष्ट्रवादीत बरेच काही बदल सुद्धा झालेले आहेत. आणि या सगळ्या घडामोडीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते नवाब मलिक, ही दृश्य काही क्षणापूर्वीची, ज्यावेळी सना मलिक यांनी त्या जामीन पेटीमध्ये ते इन्व्हलप टाकलेलं होतं, ते इन्व्हलप जेव्हा त्यांच्या हाती होतं तेव्हा मात्र त्यांची देहबोली बरंच काही सांगून जात होती. आपल्या कुटुंबियांशी त्या संवाद साधत होत्या, काहीशा रिलॅक्ससुद्धा दिसत होत्या, चेहऱ्यावर स्मितहास्यसुद्धा पाहायला मिळतंय. कारण बऱ्याच वर्षाचा हा सगळा काळ, साधारणतः 1.5 वर्ष, 1 वर्ष 5 महिन्यांचा हा काळ, आणि त्या काळानंतर मात्र आपले वडील बाहेर येत असल्यानं सना मलिक यांच्या चेहऱ्यावर ते स्मितहास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. इन्व्हलप त्या ठिकाणी जामीन पेटीत टाकण्यात आलेलं आहे 5:11 मिनिटांनी, आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये नवाब मलिक हे आता बाहेर सुद्धा येतील. पण मध्यंतरीच्या काळात जसं मी उल्लेख केला की बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटसुद्धा पडली. एकामागोमागे आमदार असू दे, खासदार असू दे, काही नगरसेवकसुद्धा अजित पवार यांच्या गटात सामील झाले. अजित पवार यांचा गट हा यांचा पारडा आपण म्हणूया हे जड होत गेलं. पण दुसरीकडे मात्र शरद पवार हे मी जनतेत जाऊन आपली बाजू मांडत राहीन असं म्हणत मग त्यांनी नाशिकचा दौरा केला, येवल्याचा दौरा केला, औरंगाबादमध्ये, बीडमध्ये सुद्धा आता शरद पवार जाणार आहे. पुढच्या काही दिवसात शरद पवार यांची राज्यभर दौरासुद्धा सुरू होतोय. पण त्या काळातच या सगळ्या घडामोडी घडत असतानाच मात्र काल परवा मात्र अनेक महत्त्वाच्या काही घटना घडलेल्या आहेत. ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांची भेट होणं, त्या दोघांमध्ये चर्चा होणं, या सगळ्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आता प्रतिक्रिया उमटणं, त्यामुळे राष्ट्रवादी करता मात्र राष्ट्रवादीच्या कोटात अनेक महत्त्वाच्या या सगळ्या घडामोडी घडत आहेत. हे सगळं राष्ट्रवादी सुरू असताना राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ ज्यांना म्हटलं जातं ते नवाब मलिक आता पुढच्या काही मिनिटांमध्ये बाहेर येणार आहेत. त्यामुळे ही राष्ट्रवादी करता एक सगळ्यात मोठी संधी असणार आहे. प्रकृतीच्या कारणास्तव का होईना, पण नवाब मलिक यांचं बाहेर येणं हे राष्ट्रवादी करता या काळात अतिशय महत्त्वाचं आहे. आता या ही सगळी प्रक्रिया एकीकडे सुरू असताना मात्र दुसरीकडे खासदार सुप्रिया राऊत, माफ करा, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील रुग्णालयात जाऊन, क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये जाऊन नवाब मलिक यांची भेट घेतलेली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते, मुलुक मैदानी तोफ म्हणून नवाब मलिक यांना पाहिलं जातं. आणि त्यानंतर या भेटीनंतर पुढच्या काही मिनिटात नवाब मलिक हे बाहेर सुद्धा पडतील. साधारणतः 1 ते 1.5 वर्षांपूर्वी जेव्हा आर्यन खानचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता, समीर वानखडेंचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता, तेव्हा मात्र नवाब मलिक सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन या सगळ्या कारवाईवर नवाब मलिक यांनी आवाज उठवलेला होता. समीर वानखडेंवर मध्यंतरीच्या काळात काही आक्षेप देखील नवाब मलिक यांनी घेतलेले होते. आणि यावरच आता अनेक दिवस आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री नवाब मलिक हे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये बाहेर पडतील. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.